हॅलो गाईज तर आपण आज आलेलो हो आहोत श्री चौराई देवीच्या मंदिरामध्ये हे प्लेस निवडण्याचं कारण की विकेंडला आम्हाला विकेंडला जायचं चा होतं आणि विकेंडला इथे गर्दी बाकीचे जे प्लेसेस आहेत ह्या रूटवरचे त्या मानाने गर्दी कमी असते त्यामुळे आम्ही हे प्लेस निवडलं हे प्लेस आहे तळेगावपासून सोमाटणे म्हणून एक गाव आहे पुण्यामध्येच तर तिथे हे चौराई देवीचं मंदिर आहे छोटासा ट्रेक आहे घोराडेश्वर तुम्हाला माहीतच असेल से मंदिर त्यापेक्षा इझी ट्रेक म्हणता येईल आणि आम्ही विकेंडला गेलो होतो तरी इथे खूप कमी गर्दी होती आणि हा व्ह्यू वर गेल्यानंतर दिसत होता जेव्हा आपण असा ट्रेक करून वर जातो तेव्हा हा व्ह्यू दिसतो आणि इथून सरळच रस्ता आहे असा छोटासा जंगल ट्रेक म्हणता येईल सरळ गेल्यानंतर जवळपास पंधरा ते वीस मिनटानंतर मंदिर आले एकदम प्रसन्न वातावरण होतं जातानाच आम्हाला ही एकदम सुंदर अशी जास्वंदाची फुले दिसली टवटवीत अशी फुले आम्ही घेतली देवीला वाहण्यासाठीच ही कमान दिसतीये ही ग्रामदेव चौराई देवीची कमान आहे जेव्हा हे मंदिर बांधले नव्हते तेव्हा फक्त इथे देवीची प्रतिमा होती आणि नंतर हे मंदिर बांधण्यात आले तुम्ही पाहू शकता इथून सरळ वाट आहे आणि हे जे आहे ते छोटंसं मंदिर इथून छोटं आहे पण जवळ आल्या गेल्यानंतर दर्शन घेतल्यास गे आपल्याला कळेल इथे भक्तांना बसण्यासाठी जागा आहे ही आहे ही मंदिर बांधल्यानंतरची कमान आहे तर मग इथे पाय धुवायची ही व्यवस्था होती पाणी पिण्याचे पाणी आणि पाय धुवायचे पाणी होते आम्ही पाय धुतले आणि दर्शनासाठी मध्ये जाण्यासाठी निघालो वर आल्यानंतर कळलं की ट्रेक हा खूपच इझी होता हे सिंहाचे दर्शन घेतले जवळपास अर्धा तास तुम्ही पकडून चालू शकता अर्ध्या तासात होणारा हा ट्रेक आहे देवीचं दर्शन होतं प्रसन्न वातावरण भेटतं आणि नंतर गर्दीही कमी असते तर ह्या पायऱ्या उतरल्या की मंदिरात आपण प्रवेश करतो ह्या ठिकाणी इथून असा एकदम सुंदर असा व्ह्यू हे तळेगाव दिसतं इकडे तर पूर्ण तळेगावचा व्ह्यू दिसतो आपल्याला आणि एकदम छान वाटलं आम्हाला वर आल्यास देवीचं दर्शन घेतलं आल्या आल्या खूप सुंदर अशी देवी होती देवीला फुले व्हायली पहिल्यांदा देवीचं दर्शन घेतलं एकदम प्रसन्न वातावरण होतं खूप छान वाटलं इथं आल्यानंतर तुम्ही नक्की भेट देऊ शकता तुम्हाला एक हाफ डेचा एखादा ट्रीप हवा असेल किंवा वन डे म्हणू शकता तर लवकर ट्रेक होणारा आणि मंदिर हवं असेल मेन म्हणजे तुम्हाला शांत एकदम कमी गर्दीचं वगैरे देवीचं मंदिर दर्शन होऊन जातं हा व्ह्यू आहे इथून हा व्ह्यू दिसतो पूर्ण आणि हे पूर्ण पुण्याचा व्ह्यू तळेगावचा व्ह्यू आहे सगळा आणि हे जे मंदिर आहे त्याला तुम्ही बेगडेवाडीच्या स्टेशनपर्यंत बसनी जरी आला तिथून कोणत्या लोकलनी ह्या सोमाटणीला एकदम इझी ट्रान्सपोर्टनी तुम्ही येऊ शकता किंवा बाईकवर आणि स्कूटी जे काही व्हेकल असेल त्याने पण इझी पडतं एकदम दारापर्यंत म्हणजे जिथून आपल्याला ट्रेक चालू करायचा आहे तिथपर्यंत गाडी येते त्यामुळे जास्त चालायचंही ठिकाण नाही आहे गजबज एकदम सुंदर अशी देवी तुम्ही पाहू शकता छान मंदिर आहे नवीन म्हणजे जेव्हा आधी मंदिर नव्हतं तेव्हा फक्त देवीची प्रतिमा होती तर आता एवढं मंदिर आहे सगळी सुखसुविधा वर केलेली आहे तर तुम्ही हा व्ह्यूचा आनंद घेऊ शकता मला खूप छान वाटलं इथे येऊन एकदम प्रसन्न असं वाटलं आम्ही एन्जॉय केला थोडेसे फोटो शूट केले गर्दी तरी तशी थोडीशीच होती तर अशा प्रकारे आम्ही दर्शन घेतलं आणि वापस निघालो तर तुम्ही नक्की भेट देऊ शकता हे सोमाटणेच्या इथे आणि जाताना खूपच गंमत झाली हा जो छोटा मुलगा आहे मला आश्चर्य वाटलं एवढा छोटा मुलगा तो स्वतः चालत वर आला होता त्याच्याशी मी गप्पा मारत होते ओव्हरऑल चांगला दिवस झाला एकदम क्यूट होतो तो मुलगा चला तर मग आम्ही चालत चालत वापस जाण्यासाठी निघालो चला तर मग थँक्स फॉर वॉचिंग चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा